नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा. तर खूप दिवस झाले माझा एकही व्हिडिओ आला नाही, काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळे मी व्हिडिओ शेअर केला नव्हता. तर आज अगदी चांगल्या मुहूर्तावर म्हणजे गुरु पौर्णिमेच्या छान अशा मुहूर्तावरती मी एक छोटासा व्हिडिओ आज शेअर करते आहे. तर गुरुपौर्णिमेची मी घरात मंदिरामध्ये कशी देवांची पूजा केलेली आहे, थोडीशी म्हणजे पूजा झालेली आहे माझी. आणि स्वामींचं म्हणजे मी ड्रॉइंग वगैरे काढलेलं आहे रांगोळीमध्ये, तर ते कसं केलेलं आहे हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर बघूया मी आज कशी छान छान, आज म्हणजे गुरुपौर्णिमा आहे तर काय असं अगदी कालपासून मनामध्ये होतं की काय करू, हे करू ते करू. तर सकाळी खूप लवकर उठली होती, सर्व तयारी करून पूजा वगैरे करून स्वामींच्या आवडीची गेवड्याची भाजी बनवली होती आणि बेसनचे लाडू बनवलेले आहेत. तर मी तुम्हाला आता स्टार्टिंग माझं एंट्रन्सपासून छोटीशी अगदी रांगोळी करलेली आहे, तिथूनपासून मी तुम्हाला छोटासा व्ह्यूज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी छोटीशी माझी पूजा कशी केलेली आहे. चला तर मग बघूया. सकाळीच अगदी लवकर उठून मी छान अशी तयार झाली होती, तेव्हा पिवळ्या कलरची साडी पण घातलेली आहे, त्याला कॉन्ट्रास्ट रेड ब्लाऊज घातलेला आहे. बरं, अशी ही माझी प्लेन मस्त अगदी साडी आहे, छान एकदम सुंदर कलर आहे, एकदम फ्रेश कलर आहे. आणि खरंच जर तुम्हाला जमत असेल, जवळ तुमचं केंद्र वगैरे असेल, तर नक्की स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन या आणि स्वामींना मला तुम्हाला मला गुरु करायचं आहे असं नारळ घ्यायचा, त्याच्यावर गुलाबचं फूल घ्यायचं आणि स्वामी मला तुम्हाला गुरु करायचं आहे, मनापासून माझा शिष्य म्हणून तुम्ही माझा मला स्वीकार करा, माझा स्वीकार करा असा मनोभावी स्वामींकडे मागायचं आहे, स्वामींचे पाया पडायचे आहेत. आणि मग स्वामी का आपल्याला न बागताही देतात तर मागून का नाही देणार, असं असे आपले स्वामी आहेत. तर स्वामींसाठी मी आज बेसनचे लाडू बनवले होते. तर बेसनचे लाडू मी अगदी सोप्या पद्धतीने, काही कष्ट नाही काय नाही, तर बेसनच्या लाडूची रेसिपी पण मी तुम्हाला देणार आहे. तर चणा डाळ जी भाजलेली खायची डाळ बोलतो आपण, तर डाळे पण बोलतो, ते वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये, तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये साखर टाकून माझे लाडू बनवायचे. असा मी स्वामींचा आवडता नैवेद्य मी केला होता, आज बनवला होता. स्वामींना बेसनचे लाडू खूप आवडतात, तसेच घेवड्याची भाजी आवडते. असे काही मी छान खूप सारे नाही, एक 10-15 लाडू बनवून घेतले होते. आणि स्वामींना आवडतात म्हणून मी जसं महिन्याचं पण नैवेद्य करते, तर त्यावेळेला पण लाडू वगैरे बनवून घेऊन जाते आणि मग स्वामींना अर्पण करते. तर मला आज काही वेगळीच उत्सुकता होती की स्वामींसाठी हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. तर सकाळीपासून कामामध्ये लागले होते आणि अशा प्रकारे मस्त मग त्याच्यामध्ये सर्व करून आवरून मग लाडू वगैरे बनवून घेतले. असं माझे बनवून झालेले आहेत लाडू, हे बघा मी एवढी छान दिसायला किती सुंदर आणि एकदम टेस्टी झाले होते लाडू. लाडू म्हणजे बनवून झालेले आहेत, स्वामींचा नैवेद्य रेडी झालेला आहे. तर बघा किती मस्त मस्त दिसतं आहे नैवेद्य. लाडू बनवून झाल्यानंतर छान अशी मग रांगोळीसुद्धा मी बनवली. आता तुम्ही रांगोळी बघा, मी रांगोळी कशी बनवलेली आहे बघा. या पद्धतीनं मी छान रांगोळी काढून घेतली होती, छान खाली माझी काचची टिपोळी आहे, त्याच्यावरती अशी 2-4 कलर वापरून अशी छान अशी स्वामींची मी प्रतिकृती बनवली होती. स्वामींचा फोटो मी तिथे काढला होता, पण जागा नव्हती त्यामुळे थोडंसं कंजेस्टेड वाटतं आणि इथे स्वामी समर्थ लिहिलेलं होतं, लिहिलेलं आहे खूप. आणि मंदिरामध्ये जसं माझं मंदिर आहे, तर मंदिरामध्ये मी छान अशी सुंदर पूजा करून घेते, सर्व देव वगैरे धुवून दिवा लावून व्यवस्थित सगळीकडे, कारण स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो, त्यामुळे मी पिवळ्या कलरचं सगळं जे काही होतं ते आज केलेलं होतं. त्या पिवळ्या कलरची मी फुलं घातलेली आहेत मंदिरमध्ये, फुलं टाकून छान पूजा केली आणि पूजा वगैरे सर्व स्वयंपाक सर्व कामं आवरून मग मला केंद्रात पण जायचं होतं, म्हणून फटाफट सगळं आवरून घेतलं, पूजा केली, स्वामींचा जो नैवेद्य होता तो बनवला. रांगोळीला थोडंसं खूप उशीर लागला, थोडंसं म्हणजे ते कलर वगैरे आणि फिनिशिंग देण्यासाठी वेळ लागला, जागा नव्हती, त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून मला करावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग गेली मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये, तयार झालेली आणि मी आता केंद्रामध्ये चाललेली आहे. तर केंद्रात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी चाललेली आहे. तर
तर वरची पण पूजा करायची आहे, बाकी करून झालेली आहे, थोडी थोडी बाकी आहे, फक्त वाचन वगैरे राहिलेलं आहे. चला तर निघूया. तर जशी का मी घरातून बाहेर निघाले तर एवढा पाऊस, एवढा पाऊस अक्षरशः. मी एकतर साडी घातली होती, पूर्ण साडी भिजून मी गेली केंद्रामध्ये. केंद्रामध्ये गेल्यानंतर पण एवढी गर्दी होती ना, म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हता. जशी काय यात्राच म्हणावी अशी गुरु पौर्णिमेला गर्दी होती. मी तर यावर्षी पहिल्यांदाच गुरु पौर्णिमेला म्हणजे स्वामी केंद्रात गेले आणि बघितले, खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप आणि असं एकदम यात्रासारखं वाटत होतं. खूप भारी वाटलं मला बघून. आणि मग गेल्यानंतर असेच ओल्या साडीत म्हणजे बसलो मी, मग अर्ध्या तासने बसले. अर्ध्या तासानंतर मग जसं लाईनमध्ये नंबर आला, मग मी आतमध्ये गेली आणि तिथे मग असं स्वामींची मूर्ती ठेवली होती. छान होती मूर्ती, पण त्यांनी काही व्हिडिओ वगैरे करू दिले. तर मी असंच थोडासा केला आणि मग आपल्या हाताने अभिषेक करून घेतला, गंध लावून घेतला. आणि मग ते पंचामृत त्यांनी दिल्या, पंचामृत घेऊन मग मुजरा करून बाहेर यायचं. म्हणजे बाहेर आल्यानंतर अशी छान तयारी केली होती आतमध्ये. मग तिथून बाहेर आल्यानंतर बाहेर पादुका ठेवला त्यांचं, जसं अक्कलकोटला कसं पूर्ण झाडांमध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी आहेत, तसं ते झाड एक ठेवलं होतं. खाली खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही मी नमस्कार केला आणि मग नंतर दिंडोरीवरून प्रसाद पण पाठवला, तर प्रसाद पण घेण्याचं भाग्य मला भेटलं. आणि खूप पाऊस आहे म्हणून जायचं नाही, असं वाटलंच नाही मनामध्ये खूप पाऊस आहे जायचं नाही म्हणून, बिलकुलच वाटलं नाही. तर मी गेली आणि छान दर्शन पण करून आली, सगळं काही झालं आणि खूप छान वाटलं. खूप म्हणजे खूप गर्दी होता इथे, बघू शकता तुम्ही बायका खूप सगळ्या आल्या, कुठून शाळेतून घेऊन डायरेक्ट मुलांना तिथे आल्या होत्या. अशा प्रकारे खूप छान भारी आजचा दिवस, मला खूप मजा वाटली, खूप 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 आनंद वाटला. आणि मला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच छान छान व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.